जोनस, बाबा है तुझे। राजन माझ्यावर प्रचंड अत्याचार करायचा, खूप मारायचा मला, त्यामुळे फक्त राजनचा चेहरा तेवढा माझ्या लक्षात राहिला, बाकीचे सगळे चेहरे विसरून गेलो। बाबा परत आले भाऊ, मी माझ्या भावना कशा व्यक्त करू तेच नाही कळत। आतापर्यंत त्यांच्याशिवाय घालवलेले दिवस, आईची निशब्द तडफड, वडिलांशिवाय मोठा झालेला मुलगा असा उल्लेख, या सगळ्या गोष्टी संपल्यात आता। म्हणजे बघ ना, बाबा आले त्यामुळे मला ना खूप सिक्युअर वाटत। आतापर्यंत मी माझ्या बाबांना कधीच पाहिलं नव्हतं, आणि आज अचानक एक व्यक्ती माझ्या समोर येते आणि मला सांगितलं जात की हे तुझे बाबा आहेत। त्यामुळे मी कसं रिएक्ट होऊ नाही कळते मला। विलास काकांनी तुला जेव्हा पहिल्यांदा स्वीकारलं तेव्हा तुझी सुद्धा अशीच अवस्था झाली होती। मला सांग मग, तू कशी बाहेर पडलीस यातून? त्यांच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तू आनंदाने साजरा केलास। मलाही आवडेल बाबांबरोबर आनंदात प्रत्येक क्षण घालवायला। आता आई सुद्धा खूप आनंदात आहे, आणि ना बाबा परत आल्यामुळे माऊ आपलं कुटुंब पूर्ण झालं। पण माऊ, आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढली। म्हणजे एकीकडे विलास काकांना दिलेलं चॅलेंज पूर्ण करायचं, आणि दुसरीकडे आई बाबांची काळजी घ्यायची। कित्येक वर्ष बाबांनी खस्ता खाऊन आयुष्य काढलं, त्यांनी काय भोगलंय काहीच माहित नाही आपल्याला। त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सुख देणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी। आणि हो, मी ठरवलंय की मला ना बाबांचा फुल बॉडी चेकअप करून घ्यायचा। म्हणजे त्यांची मनस्थिती आत्ता चांगली आहे ग, पण त्यांचं वाढतं वय आणि उमेदीची त्यांची सगळी वर्ष त्यांनी कशी काढली असतील, किती खस्ता खाल्ले असतील, त्यात मामांनी त्यांना जो त्रास दिलाय, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता त्यांचा बॉडी चेकअप करून घेणं खूप गरजेचं वाटतं मला। म्हणजे एकदा का डॉक्टरांनी सांगितलं ना की त्यांना काही झालेलं नाही, त्यांची तब्येत ठणठणीत आहे, की माझ्या डोक्यावरचं टेन्शन निघून जाईल। आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, आमच्या वकिलांना भेटून मला आई बाबांचं घर त्यांना परत मिळवून द्यायचं। तू माझ्या सोबत आहेस ना, मग मी सगळं काही करू शकतो।
अगं काय ग माऊ, तुला कित्येकदा सांगितलं एवढ्या लवकर उठत जाऊ नकोस म्हणून, आणि भाज्या कुठून आणल्यास? आपल्या अंगणातली भाजी आहे ही, पण इतक्या सकाळी का तोडून आणली? अरे देवा, कशी बायको आहे माझी. नाही म्हणजे तू माणसांचा विचार करतेसच, पण आता रोपांचा सुद्धा. काय तर म्हणे, ऊन कडक होण्याच्या आधी भाज्या तोडल्या तर रोपांना त्रास नाही होत. काय लगेच रुचायला झालं तुला, गंमत करतोय ना मी, पण आणल्यास त्याच्या एवढ्या भाज्या. आपल्या दोघांच्या आई बाबांना इथे जेवायला बोलवायचंय. म्हणजे आता आपल्याकडे थोडे पैसे साठले, भाज्या आपल्या अंगणातल्याच आहेत, त्याच्यामुळे भाज्यांचा खर्चही नाहीये. गुड आयडिया. पण माऊ, आपण त्यांना इथे जेवायला बोलवणार म्हणजे काहीतरी गोडधोड तर करायला पाहिजे ना. बाबा सुद्धा कालच आले, म्हणजे ते होतेच, पण ते माझे बाबा आहेत हे काल कळलं आपल्याला. त्यामुळे सगळ्यांना जेवायला बोलवलं तर त्यांनाही खूप आनंद होईल. माऊ मी एक काम करतो, मी आता कामाला जातो, येताना दूध घेऊन येतो, तू तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घे. ओके, मस्त प्लॅन करू. आलो. शौनक, शौनक, केदार, अहो काय झालं, तुम्ही इथे का उभे आहात? अगं शौनक आता सायकल वरून गेला आणि जाताना बादली घेऊन गेला. कुठे गेलाय तो? त्याच्या सासऱ्यांचं चॅलेंज आहे ना त्याला. विलास सर, अगं पण त्यासाठी तो घरची बादली घेऊन कुठे गेलाय? तेच तर, तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना, अहो त्याला एका महिन्यात 1,00,000 रुपये कमवायचे. ते सगळं सांगितलंस तू, पण तो बादली घेऊन कुठे गेलाय? अहो त्याला मिळेल ते काम करतोय तो, लोकांच्या कार धुवायचं काम करतोय. काय कार वॉशिंग? हो. हे कसलं काम? त्याला जे सुचतंय ते करतोय तो. विलासला माहितीये का हे सगळं? हो माहितीये. विलासशी बोलायला हवा. बोला, तुम्ही बोला. मी बोलले त्यांच्याशी, पण त्यांनी दाद नाही दिली मला. सारे तो शौनकला कसलं चॅलेंज दिलेस आणि ते पूर्ण करण्यासाठी तो लोकांच्या गाड्या धुण्याचं काम करतोय. मला सांग केदार, आपला संसार चालवण्यासाठी आपण आणि आपल्या बायकोनं सुखासमाधानानं दोन घास खावेत म्हणून एखाद्यानं कष्ट केले, त्यात काय बिघडलं? म्हणून गाड्या धुवायच्या? मग मेहनतीच्या कामात कमीपणा नसतो, त्यात लाज कसली? अहो पाटील, MBA आहे तो,
आतापर्यंत काय उपयोग झाला होता त्याच्या एमबीए असण्याचा? असं तर नाही ना एमबीए म्हणून त्याला चांगली नोकरी लागली आणि मी हट्टाने त्याला नोकरी सोडायला लावून गाड्या धुवायला पाठवतोय. नाही बघा, मिळेल त्याला नोकरी नाही असं नाही, पण तवर हातावर हात धरून बसून राहण्यापेक्षा हाताला मिळेल ते काम करत राहायला पाहिजे. वाहतो तो झरा आमचं ते डबक, डबक्यावर डास येत्यात, झऱ्यावर राजहंस फिरत्यात. पाटील, मला तुमचं म्हणणं मान्य आहे, पण अहो ती आपली मुलं आहेत, दुसऱ्यांची नाहीत. हो, त्यांच्याकडे बघून तुम्हाला दयामाया येत नाही का त्यांची? दयामाया गौडीची कमाई नसलेल्या, स्वतःची सगळी इस्टेट घालवून बसलेल्या कफलक पोराच्या हातात जेव बाप आपली लेख सोपवतो त्याच्या जीवाची काय घालमली होती ती तुम्हाला कळणार नाही. त्या बाई त्यांचं प्रेम समजून घेऊन लगीन लावून दिलं, हीच लय मोठी दया झाली त्यांच्यावर. आता काय राशन पाणी भरून दिको काय घरात? नको तिथं प्रेम दाखवून पोराला कमकुवत बनवू नका, त्याला स्वतःच्या बळावर परिस्थितीची झुंज देऊ द्या. अहो लयच काय झालं तर मी आहे की त्यांच्या पाठीशी. हे बघ केदार, तुला माझी बाजू पटतीये का बघ? पटत नसली तर तुम्ही दोघं म्हणाल ते मला मान्य आहे. विलास, तुझी तळमळ मी नक्कीच समजू शकतो, पण मला एक सांग, हे सगळं समजुतीने प्रेमाने किंवा आधार देत नाही होऊ शकत का? नाही, नाही होऊ शकत. मला सांग केदार, आतापर्यंतच्या आयुष्यात तू बघितलेला सगळ्यात उलट्या काळजाचा माणूस कोण? माणूस नाही, क्रूर रानटी जंगली जनावर पाहिले मी, राजन सरदेशमुख नावाचं. अरे हो, जंगली जनावरावर आठवलं, जंगलातला जिराफ असतो का नाही जिराफ, त्याची मादी जेव्हा पिल्लाला जन्म देते तेव्हा ते पिल्लू 10 फुटावर धाड दिशी जमिनीवर पडत, उभंच राहता येत नाही त्याला, कसं उभं राहणार, नुकतं जन्माला आलेलं बाळतीये. मग त्या पिल्लानं उठून उभं राहावं म्हणून त्याची आई त्याला जोर जोरात लाथा मारायला लागते. काय जवळ ते पिल्लू उभं राहून पावलं टाकत नाही तवर त्याची आई त्याला लाथा मारत राहते. का? कारण त्या पिल्लानं आईच्या लाथा खाल्ल्या नाहीत तर ते कमकुवत पिल्लू तसंच पडून राहील आणि कुठल्या तरी क्रूर जंगली रानटी जनावराचं भक्ष्य बनून त्याच्या पोटात जाईल. आलं लक्षात विलास, कल्याणी आपलं पिल्लू नीट उभं राहायला शिकलं नाही तर राजन सरदेशमुख त्याच्यावर निशाणा साधेल आणि त्याची शिकार करेल. तू अगदी योग्य पद्धतीने शौनकला तयार करतोयस. आत्याबाई, अहो करू द्याव त्याला अंग मेहनतीची कामं. अहो कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे मी दरवाजे उघडते. मला सांगा, हातावरच्या रेषांच्या आधी बोट का असत्या तू? कारण निसर्गाने बी नशिबाच्या आधी मेहनत लिहिलेली आहे. होय कल्याणी, शौनकने मिळेल ते काम आणि पडेल ते कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहायलाच हवं. विलास, तुझ्या परीक्षेला माझा सपोर्ट आहे. माझी सायकल कुठे गेली? इथेच होती. हो भाऊ,
भाऊ आता इथे माझी सायकल होती, त्याला पिशव्या अडकवली होत्या, कुठे गेली? हा ती काळ्या रंगाची का? हो तीच सायकल. अहो एका माणसाला घेऊन जाताना पाहिलं मी, मला वाटलं त्याचीच आहे. अहो ती माझी सायकल होती, तुम्ही असं. बरं ठीक आहे राहू दे. सकस कोणी सायकल चोरून नेऊ शकत? कपड्यावर प्रेमाने हात फिरवून मग घडी घालतात का तुमच्यात? हो हो. कशाला खोटं बोलतेस? अगं सरळ सांग ना, माझा शर्ट आहे. सगळं समजतंय ना, मग सांगायची काय गरज आहे? झालं की आज कित्येक वर्षांनी तुमच्या कपड्यांच्या घड्या घालते. कशी आहेस तू आणि इतकी वर्ष कशी काढलीस तू? तुमच्याशिवाय माझं आयुष्य मी कसं काढलंय माझं मलाच माहिती. ते म्हणतात ना, प्रेम माणसाला कणखर बनवत. मलाही तुमच्या प्रेमाने कणखर बनवलं. तुम्ही माझ्या बरोबर नाही, माझ्या बरोबर नसाल याची जाणीव होऊ नये म्हणून मी सतत स्वतःला कामात गुंतवून ठेवलं आणि ही सगळी प्रगती झाली आणि मी अजून कणखर बनले. ज्या क्षणी तुम्ही माझ्या समोर आलात त्या क्षणी हा कणखरपणाचा मुखवटा गळून पडला. हो रडू नकोस कल्याणी, आता मी आलोय ना, काय दशा झाली होती हो तुमची? त्या आठवणीने सुद्धा अंगावर शहारा येतो. म्हणजे बघा ना, त्या काळात राजन तुम्हाला कितीतरी वेळा भेटला असेल, तुम्हाला भेटून माझ्या समोर उभा राहिला असेल, माझ्याशी बोलला असेल, पण मला ह्याची जराही कल्पना नव्हती. मलाही हेच वाटायचं कल्याणी, तू त्या घरात होतीस, शौनक त्या घरात होता, तुम्हा दोघांना भेटण्यासाठी मी अक्षरशः तडफडत होतो. पण हळूहळू मला सगळं विस्मरण झालं ग. कल्याणी नको त्रास करून घेऊस. नको त्या कटू आठवणी. आता आपण फक्त आणि फक्त आपल्या भविष्याचा विचार करायचा, शौनकच्या सुखाचा विचार करायचा फक्त. दादा तुम्ही इथून कोणाला काळ्या रंगाची सायकल घेऊन जाताना बघितलं का? किंवा सायकल बघितली म्हणजे त्याला दोन पिशव्या लावल्या होत्या. अहो इथून बरेचसे लोक येतात जातात पण काय माहित नाही. तुम्ही बघितलं? बरं ठीक. इथे असेल का माझी सायकल? ओ गॉड, इथे सुद्धा नाहीये. मग आता कुठे शोधू, कसा शोधू? अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.